खूनदान मृत्यू प्रकरण, 1.5 महिन्यानंतर 10 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल, अजून एकालाही अटक नाही। 15 जुलै रोजी माहुली धबधब्यावर वनकर्मचारी कुंदन भोईर याचा संशयास्पद मृत्यू झाला। कुंदन यांच्या सोबत असणाऱ्या 10 लोकांवर खुनाचा आरोप करून तशी तक्रार पोलीस शहापूर ठाण्यामध्ये देण्यात आली, परंतु पोलिसांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी न्यायालयीन दाद मागितल्यानंतर न्यायालयीन संबंधित व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शहापूर पोलिसांना दिले होते। त्यानुसार संबंधित 10 व्यक्ती व त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानुसार शहापूर पोलिसांनी सचिन तलपाडे, वैभव पाटोले, दामोदर भोईर, राम पाटोले, प्रशांत दसरे, संदीप जाधव, किशोर दिनकर, चिंतामण एखंडे, सुनील भोंडिवले, चंद्रकांत मोरे या व्यक्तींवर 302(34) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यायालयीन आदेश आल्यावर शहापूर पोलीस स्टेशन यांनी 10 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे। मृत कुंदन भोईर यांच्या कुटुंबातील त्यांचे वडील वामन भोईर, भाऊ चंदन भोईर तसेच मृताच्या पत्नी सुप्रिया भोईर यांनी आपली खंत पत्रकार परिषद शहापूर रेस्ट हाऊस येथे सांगण्यात आले। माझे पती सांगायचे रिसेंटली की रिसेंटली म्हणण्यापेक्षा काही महिने वर्षांपूर्वी की या लोकांकडे माझे 8 ते 10 लाख झाले असतील की मी इतर फिरायला जाणं म्हणा हॉटेलमध्ये पार्ट्यांमध्ये काही पैसे घेण्यात आले। तसेच जे डिपार्टमेंटशी संबंधित व्यक्ती आहेत जसे सुनील भोंडिवले यांनी त्यांच्याकडून प्रमोशनसाठी म्हणा किंवा मेडिकल सर्टिफिकेट जेव्हा त्यांना लागणार होते कामावर रुजू होण्यासाठी तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले होते। हे आर्थिक बाबी कामावर वनरक्षक म्हणून होते त्यामुळे त्यांचं काम होतं की अवैध वनोपज चोरी करणाऱ्या गाड्या पकडणं। त्यामध्येही मला असं वाटतं की या जे हे जे कर्मचारी आहेत वनकर्मचारी त्यांना त्यांच्या रेंजमध्ये काही अवैध गोष्टींसाठी यांचे सहकार्य मिळाले नसेल यामुळेही त्यांनी त्यांचा घातपात घडून आणला असेल। पुरावे आहेत का त्यांनी आर्थिक व्यवहार केले असतील? कॅशमध्ये झाले मॅडम। असे व्यवहार कोणी बँकेतून नाही करणार किंवा चेक देऊन नाही। आणि हे असं नाही की एकाच वेळी काही रक्कम दिली। 5-6 वर्षांमध्ये त्यांनी केले, 4-5 वर्षांमध्ये त्यांचं झालेलं आहे।